ब्रेकनंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते, ती म्हणजे ठाण्यात कारनी विद्यार्थी आणि पालकांना उडवले. अपघातात 4 विद्यार्थी आणि पालक गंभीर जखमी झाले आहेत. गाडी चालवताना कार चालकाला झोप लागली आणि त्यामुळे ऍक्सिडेंट झाला. या झोपेमुळे चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. कारचालक विशाल डांगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. औरंगाबादहून नवी मुंबईच्या दिशेने जात असताना हा सगळा अपघात झाला. गाडी चालवताना कार चालकाला झोप लागली, यामुळे काही विद्यार्थी आणि पालकांच्या अंगावर ही कार गेली आणि यात पालक आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले रिपोर्टर निकेश शार्दूल आता आपल्यासोबत आहे. निकेश, काय माहिती आहे अपघाताबद्दल आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीविषयी काय माहिती मिळते का? सौरभ, औरंगाबादहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी वाहनाने आज सकाळी शाळेत जाणाऱ्या 4 शाळकरी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना धडक दिली. सुदैवाने मात्र त्यांना कुठलीही ते फक्त जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात जे आहे उपचार चालू आहे. विशाल डांगळे हा जो आहे वाहन चालक त्याला आता कळा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती जे आहे ते योग्य ती कारवाई करण्यात आलेले. मात्र ड्रायव्हिंग धडक देण्याचं कारण मागचं कारण म्हणजे हा वाहन चालक जो आहे तो औरंगाबादवरून नवी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता आणि त्याच वेळेला त्याला झोप लागली आणि झोपेच्या कारणामुळे त्यांनी जे आहे त्या विद्यार्थ्यांना धडक दिलेली आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलाय आणि या संदर्भात पोलीस पुढची कारवाई करतात आणि जखमींवर सुद्धा उपचार सुरू आहेत. थँक्यू निकेश या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय ठाण्यातली घटना आहे. कारचालक विशाल डांगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांनी ठाण्यात कारनी विद्यार्थी आणि पालकांना उडवलंय. कार चालवताना झोप लागल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं कारचालकांनी म्हटलंय.